लडाखच्या तुर्तुक सेक्टरमध्ये झालेल्या एका रस्ते अपघातात भारतीय लष्करातील 7 जवान शहीद झालेत. दरम्यान या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ट्विट करत शोक व्यक्त केला आहे. लडाखमधील तुतुर्क येथे शुक्रवारी भीषण अपघात झालाय. शौक नदीच्या किनाऱ्यावरून जाणारे लष्करांचे वाहन नदीत कोसळल्याने ही दुर्घटना घडली आहे. या अपघातात 7 जवानांचा दुर्दैवी मृत्यू झालाय, तर 19 जवान गंभीर जखमी आहेत. परतापूर येथील लष्करी छावणीतून 26 जवान लष्करी वाहनाने हनीफ उपक्षेत्राकडे जात होते. तुतुर्क येथे शोक नदीच्या किनाऱ्यावरून जाताना वाहन अंदाजे 50 ते 60 फूट खोल नदीत कोसळले. या प्रकाराची माहिती मिळताच रुग्णसेवकांनी घटनास्थळी धाव घेत जखमींना पुरतापूर येथील लष्करी रुग्णालयात दाखल केले. मिळालेल्या माहितीनुसार या अपघातात 7 जवान शहीद झाले, तर 19 जवान गंभीर जखमी आहेत. या घटनेबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदींनी शोक व्यक्त केलाय. लडाखमधील दुर्घटनेने मी दुःखी झालो. आम्ही आमचे शूर जवान गमावले. मी त्यांच्या कुटुंबियांच्या दुःखात सहभागी आहे, असं मोदी यांनी ट्विटमध्ये म्हटलंय. शुक्रवारी झालेल्या भीषण अपघाताबद्दल देशभरातून शोक व्यक्त केला जातोय. अपघातात शहीद झालेल्या 7 जवानांना गोवन वार्तालाईव्हकडून भावपूर्ण श्रद्धांजली.